नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणामधील पुढच्या मुद्द्याला सुरुवात करूयात. आत्तापर्यंत आपण दोन मुद्दे अभ्यासलेले आहेत, ज्यामध्ये प्रथम या दोन्ही शास्त्रांची प्रस्तावना म्हणजे त्यांची निर्मिती, उदय, सर्वप्रथम या शब्दांचा वापर कोणी केव्हा केला अशा पद्धतीने प्रस्तावना आपण अभ्यासलेली आहे. यानंतर दुसरा मुद्दा सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे ऐतिहासिक वाटचाल म्हणजे ह्या दोन्ही शास्त्रांचा इतिहास आपण अभ्यासला. आणि आता तिसरा मुद्दा आपण अभ्यासतोय या दोन्ही शास्त्रांच्या अर्थ आणि व्याख्या. या प्रकरणात सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही शास्त्रांची माहिती आपण अभ्यासतोय, त्यांचा परिचय करून घेतोय. तर मग एक घटक विचारात घेतला की तो घटक दोघांच्याही बाबतीत अभ्यासायचा अशा पद्धतीने आपण हे प्रकरण अभ्यासत चाललोय. दोन मुद्दे झालेत, तिसरा मुद्दा आपण सुरू केलाय अर्थ व व्याख्या. मग अर्थ आणि व्याख्या सूक्ष्मचीही अभ्यासायची आहे आणि स्थूलची देखील अभ्यासायची आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ व व्याख्या अभ्यासूया, कारण अर्थ आणि व्याख्या जास्त असल्याने व्हिडिओ मोठा बनेल. त्यापेक्षा आपण दोघांच्याही दोन व्हिडिओमध्ये अर्थ आणि व्याख्या अभ्यासूयात. चला तर मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या बाबतीतला आपण अर्थ पाहूयात. मित्रांनो, सूक्ष्म हा जो शब्द आपण वापरतोय, तर या सूक्ष्म शब्दाचा नेमका अर्थ काय हे जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा लहान हिस्सा, त्याला आपण सूक्ष्म असं म्हणतो. मग हा सूक्ष्म शब्द वापरून अर्थशास्त्राला तो जोडला गेला, त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हा जो शब्द बनला त्याचा अर्थ वेगळा होईल. मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेच्या लहान भागांशी संबंधित असणारं शास्त्र. अर्थव्यवस्थेत जे घटक आहेत, जे भाग आहेत, त्या भागांमधल्या फक्त लहान भागांशी संबंधित जे शास्त्र आहे किंवा जे अर्थशास्त्र आहे त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो. असा साधा सोपा ह्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ होईल. पण हे लहान भाग किंवा लहान घटक नेमके कोणते हे पण आपल्याला समजलं पाहिजे, हो की नाही? मग त्यासाठी आपण एक उदाहरण विचारात घेऊया. अर्थव्यवस्थेतील लहान भागांच्या म्हटले, मग कुठली तरी अर्थव्यवस्था आपण विचारात घेऊयात. मग कुठली अर्थव्यवस्था विचारात घ्यायची? चला तर आपण आपल्या भारताचीच अर्थव्यवस्था विचारात घेऊया. समजा ही भारताची अर्थव्यवस्था आहे, तर ह्या भारताच्या अर्थव्यवस्थेतील लहान भागांशी संबंधित सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. मग लहान भाग नेमके कोणते? तर लहान भाग म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक यांना आपण लहान भाग म्हणतो. पण आता वैयक्तिक उपभोक्ता या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? वैयक्तिक म्हणजे एक, आणि उपभोक्ता म्हणजे जो व्यक्ती वस्तू खरेदी करतो, विकत घेतो आणि ती वस्तू वापरतो त्याला उपभोक्ता म्हणतात. मग असे वस्तू खरेदी करणाऱ्या लोकांना एक अर्थव्यवस्थेचा भाग म्हणता येतं. अगदी तसंच वैयक्तिक उत्पादक देखील आहेत. मग वैयक्तिकचा अर्थ मी सांगितला, वैयक्तिक म्हणजे एक आणि उत्पादक म्हणजे वस्तू तयार करून विक्री करणारा. आधी आपण उपभोक्ता पाहिला, तो खरेदी करत होता, ती खरेदी करायला गेल्यानंतर ती कोणाकडून तरी घ्यावी लागेल. मग जो व्यक्ती आपल्याला ती वस्तू देतो तो उत्पादक, त्यांनी वस्तू तयार करून विक्रीसाठी आणलेली असतात.
काही लोक वस्तू खरेदी करतात ते उपभोक्ते, वस्तू तयार करून विकायला आणतात ते उत्पादक, असे अर्थव्यवस्थेतले हे जे घटक आहेत त्यापैकी फक्त एकाचा जेव्हा अभ्यास केला जाईल। मग आता तुम्ही विचार करा बरं, अर्थव्यवस्थेत वस्तू खरेदी करणारा फक्त एकच व्यक्ती आहे का अख्ख्या भारतामध्ये, किंवा वस्तू विकणारा अख्ख्या भारतात एकच व्यक्ती आहे का, एकटाच वस्तू तयार करतो का? नाही ना, मग असे लाखो आहेत। पण सूक्ष्म अर्थशास्त्र जेव्हा अभ्यास करील तेव्हा ते सगळ्यांचा एकत्र अभ्यास नाही करणार, ते फक्त एकाचाच अभ्यास करेल। मग तो खरेदी करणारा असेल तर त्याच्या एकाचाच अभ्यास होईल, आणि विकणारा जरी असला तरी तो एकाचाच अभ्यास करेल। अशा पद्धतीने ते वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं। त्याचबरोबर विशिष्ट वस्तूंची किंमत, विशिष्ट घटकाची किंमत यांचाही अभ्यास हे शास्त्र करतं। याला आपण लहान भाग म्हणतो, विशिष्ट वस्तूची किंमत। मग विशिष्ट म्हणजे कोणती वस्तू? विशिष्ट म्हणजे देखील एकच वस्तू। जसं वैयक्तिकचा अर्थ एक होता तसा विशिष्टचा अर्थ देखील एक आहे। एका वस्तूची किंमत, एका घटकाची किंमत, घटक कोणते? आता वस्तू तयार करण्यासाठी जे घटक वापरतो ते घटक, मग त्यामधील एकाच घटकाची किंमत, या किमतींचाही अभ्यास हे शास्त्र करतं। आणि हे जे घटक आपण विचारात घेतलेत हे यांना अर्थव्यवस्थेतील लहान भाग म्हणतात। वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, विशिष्ट वस्तूची किंमत, विशिष्ट घटकाची किंमत हे लहान भाग आहेत। ह्या भागांच्या अभ्यासाशी संबंधित किंवा ह्या भागांशी संबंधित असणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र। मग आता हे सगळे घटक आपण पाहिले, उपभोक्ता पाहिले, उत्पादक पाहिले, वस्तूची किंमत पाहिली, उत्पादन घटकाची किंमत पाहिली, यांचा अभ्यास ह्या शास्त्रात केला जातो, ह्या भागांचा अभ्यास होतो। तर प्रश्न असा आहे की ह्या भागांचा कोणता अभ्यास होतो? कारण अर्थशास्त्र अभ्यास करेल पण कशाचा अभ्यास करेल? तर अर्थशास्त्र या घटकांच्या फक्त आर्थिक वर्तनाचा अभ्यास करतं। सूक्ष्म अर्थशास्त्र हे घटक अभ्यासतं, लहान घटकांचा अभ्यास करतं, पण त्या घटकांचा कोणता अभ्यास? तर त्याच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करतं। फक्त आर्थिक घटक अभ्यासतं, त्यांच्या आर्थिक क्रिया अभ्यासतं। म्हणून या शास्त्रात आर्थिक वर्तनाचा अभ्यास होतो, पण कोणत्या घटकांच्या? लहान घटकांच्या, अर्थव्यवस्थेच्या संबंधित लहान घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास ह्या शास्त्रात होतो, असं साधं सोपं ह्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आहे। आले लक्षात? चला तर मग व्याख्या पाहूयात। अर्थ लक्षात आलाय, आता व्याख्या पाहूयात। अर्थशास्त्रामध्ये मित्रांनो एक गंमत आहे, अर्थशास्त्रात कोणतीही संकल्पना, कोणताही लहान घटक किंवा भाग आपण आता म्हटलं त्याचा अभ्यास करायला जेव्हा शास्त्रज्ञ घेतात तेव्हा आपण समजतो तसा एक अर्थ सांगितला जातो, आणि शास्त्रज्ञ शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच घटकाचा अर्थ सांगतात त्याला आपण व्याख्या म्हणतो। ह्या व्याख्या प्रत्येक घटकाच्या तुम्हाला अभ्यासाला मिळतील। अर्थशास्त्रज्ञ जेव्हा ती लहान घटक किंवा मोठा घटक असू द्या त्याचा अभ्यास करायला घेतला की त्याचा साधा अर्थ आणि एक शास्त्रशुद्ध अर्थ तयार करतात, नंतर मग त्याच्याविषयीची इतर माहिती अभ्यासली जाईल। मग आता आपण साधा अर्थ पाहिला, शब्दशः अर्थ पाहिला, पण आता मात्र त्याचा शास्त्रशुद्ध व्याख्याच्या स्वरूपात सांगितलेला अर्थ समजून घेऊयात। मग मित्रांनो आपण 11वी मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची एक व्याख्या अभ्यासली होती। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आठवत नसेल, परंतु काही विद्यार्थ्यांना मी सांगितल्यानंतर आठवेल। काय होती व्याख्या? केनेथ बोर्डिंग ह्या शास्त्रज्ञाची आपण व्याख्या अभ्यासली होती, आणि ती व्याख्या होती विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न आणि विशिष्ट उद्योग व वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, अशी एक
ऑलरेडी आपण व्याख्या अभ्यासलेली आहे. परंतु याच्याही व्यतिरिक्त इतर शास्त्रज्ञांनी देखील सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. यावर्षी आपण आणखी दोन व्याख्या अभ्यासूयात. यामध्ये पहिली व्याख्या आहे मॉरिस डॉब या शास्त्रज्ञांची. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. पहा किती साधी सोपी एका वाक्यात व्याख्या सांगितली. याआधी आपण अभ्यासलेली बोर्डिंग यांची व्याख्या मोठी होती, पण मॉरिस डॉब यांची व्याख्या मात्र छोटीशी आहे, एका वाक्यात आहे आणि सहज लक्षात राहते. काय म्हणतायत मॉरिस डॉब? अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. हीच व्याख्या इंग्रजीत पण आपल्याला सांगता येईल. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी मीन्स दॅट मायक्रो इकॉनॉमिक्स. हे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करते. म्हणजेच आता आपण आपल्या भारताची अर्थव्यवस्था विचारात घेतली होती, तर त्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना जणू काही ते सूक्ष्मदर्शिकेतून अभ्यास करेल. म्हणजेच सूक्ष्मदर्शिकेतून अभ्यास का? तर लहान घटकाचा अभ्यास करतो ना ते. अगदी लहान जे भाग आहेत त्या भागांचाच अभ्यास करते, म्हणून ते सूक्ष्मदर्शी अध्ययन आहे असं म्हणता येईल. म्हणून त्यांची ही व्याख्या सांगितलेली आहे. अशीच दुसरी एक व्याख्या आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे ए पी लर्नर या शास्त्रज्ञांची. तर लर्नर यांची व्याख्या काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकेद्वारे पाहिले जाते. मित्रांनो, तेच शब्द आहेत, तसेच शब्द आहेत. अगदी मॉरिस डॉब यांच्या व्याख्यासारखीच व्याख्या थोडक्यात आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे जणू काही अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शिकेतून पाहिले जाते असं ए पी लर्नर यांचं मत आहे. म्हणजेच आपण पाहिलेली भारताची अर्थव्यवस्था आणि ह्या अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शिकेतून पाहायचं अशा पद्धतीचं हे शास्त्र आहे. पण हेच अधिक प्रभावी आणि चांगलं समजावं म्हणून त्यांनी एक उदाहरणाद्वारे व्याख्या अधिक स्पष्ट केली आणि व्याख्यात पुढे भाग ऍड केला आणि सांगितलं की अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडते हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शिकेतून पाहते. म्हणजे याच्यात त्यांनी एक उदाहरण विचारात घेऊन आपल्याला हे शास्त्र काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न ह्या व्याख्येत केलाय. ते म्हणतायत की आपल्या शरीराला लाखो पेशी आहेत, शरीरात लाखो पेशी आहेत, तसंच अर्थव्यवस्थेत देखील लाखो लोक आहेत. मग हे लाखो लोक कोणते? अशा व्यक्ती किंवा कुटुंबे जे उत्पादकाच्या रूपाने काम करतात. मग उपभोक्ता हा शब्द आपण याच्या आधी अभ्यासला. उपभोक्ता म्हणजे कोण? खरेदी करणारा. मग असे खरेदी करणारे व्यक्ती किंवा कुटुंब आहेत ते लाखो आहेत. आणि व्यक्ती व उत्पादन संस्था अशाही काही व्यक्ती आहेत की ज्या उत्पादन संस्था म्हणून काम करतायत उत्पादकाचं. आता उत्पादक म्हणजे काय? वस्तू तयार करून विकणारे, वस्तू विकणारे आणि वस्तू घेणारे अशा ज्या व्यक्ती आहेत ते लाखो आहेत. म्हणजे जशा मानवी शरीरात लाखो पेशी तशा आपल्या अर्थव्यवस्थेत हे लोक लाखो आहेत. यांच्या रूपाने अर्थव्यवस्थेचं संचालन कसं चालतं? प्रत्येक जण आपली भूमिका कशी पार पाडतोय? आपल्या शरीरातल्या पेशी जशा प्रत्येक पेशीला ज्याचं ज्याचं काम ठरवून दिलेलं आहे, मग ती पेशी काय काम करते हे आपण सूक्ष्मदर्शिकेतून पाहत असतो. तसंच अर्थव्यवस्थेतल्या ह्या पेशी म्हणजे हे उपभोक्ते आणि उत्पादक आहेत, हे अर्थव्यवस्था काम करतायत हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र
जणू काही ह्या सूक्ष्मदर्शिकेतून पाहत आहे, अशा स्वरूपाचं हे अर्थशास्त्र आहे, त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो। म्हणून हे एक उदाहरण घेऊन व्यवस्थित ही ह्या शास्त्राचं कार्य यामध्ये आपल्याला स्पष्ट झालेलं पाहायला मिळते। अशा पद्धतीने मित्रांनो, अर्थशास्त्राच्या दोन व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत, एक मॉरिस डॉब यांची आणि दुसरी ए पी लर्नर यांची। परीक्षेमध्ये कुठली तरी एक व्याख्या अपेक्षित असते, तुम्हाला जी सोपी वाटेल, तुम्हाला जी व्यवस्थित वाटेल, ती व्याख्या पाठ करा आणि ती व्याख्या परीक्षेमध्ये लिहा। मित्रांनो, आजचा आपला अर्थ व व्याख्या हा मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे। आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य लिहा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा। मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी आपल्या ह्या व्हिडिओंचा लाभ घेत आहेत, परंतु मला आता अपेक्षा फक्त एवढ्या फार थोड्या विद्यार्थ्यांची नाही, प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ जावेत अशी अपेक्षा आहे, जेणेकरून हजारो आणि लाखो विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओंचा फायदा झाला पाहिजे। आपल्यापर्यंत व्हिडिओ आले की आपल्या मित्रांना ते शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती जाईल। जेवढे जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत जातात, तुमच्या कमेंट वाचायला मिळतात, ह्या कमेंट पाहून व्हिडिओ बनवायला अधिक उत्साह येतो आणि चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करण्यात थोडं वेळ देता येतो। म्हणून जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हीही ह्या व्हिडिओचा लाभ घ्या। एखाद दोन घटक, एखाद दोन भाग जर तुम्हाला काही बदल करावेसे वाटत असतील तर ते देखील कमेंटमध्ये सुचवा, म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओंमध्ये तशा पद्धतीने बदल करून आपल्याला चांगले आणि उपयोगी पडतील असे व्हिडिओ तयार करते। ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने ह्या प्रकरणातील पुढच्या घटकाची माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।